सर्व सेवामध्ये वैद्यकीय सेवा ही खरी ईश्वर सेवा मानली जाते यामध्ये डॉक्टर गरीब श्रीमंत जात भेद धर्म वेळ काळ न पाहता रुग्णांची सेवा करत असतो त्यामुळेच डॉक्टरला देवदूत जीवनदाता संबोधले जाते आजकाल असे डॉक्टर प्रवास मिळून दुरपास्त होत चाललेले आहेत असे असताना व कोरोना महामारी भयंकर रोगाच्या काळात खडकलात तालुका चिकुडी येथील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आयुब परकुटे यांनी निप्पाणीच्या कोविड केंद्रामध्ये स्व इच्छेने विनामूल्य कोरोना रुग्णांची सेवा करून खऱ्या अर्थाने त्यांनी वैद्यकीय सेवेचे कर्तव्य निभावून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे गेल्या सप्टेंबर महिन्यात निप्पाणी तसेच निप्पाणी व चिकुडी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत चालली होती परिणामी कोरोनाबाधित रुग्णांना कोविड रुग्णालयात बेडअभावी उपचार असे झाले परिणामी कोरोनाबाधित रुग्णांना बेळगाव कोल्हापूर दवाखान्यात उपचार न मिळूनही रुग्णांचे हेळसांड होत चालली होती यातून रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले तेव्हा रुग्णांचे चा हाल व सामान्यांचे आर्थिक हाल होऊ नये व या बाधितांना तात्काळ उपचार व्हावेत या उद्देशाने जोल्हे उद्योग समूहातर्फे नागनूर येथे सप्टेंबरमध्ये कोविड केंद्र सुरू करण्यात आले मात्र या कोविड केंद्रामध्ये काम करण्यास कोरोनाचे संसर्ग होईल या भीतीने डॉक्टर व नर्स अपुरे होते यावेळी येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर परकुटे यांच्या डॉक्टर मित्रांकडून निप्पाणी येथील कोविड केंद्रात डॉक्टरांच्या सदरच्या गरजा असून कोरोना भीतीमुळे डॉक्टर काम करण्यास कुणीही धाजत नाही असे समजले ही बाब डॉक्टर परकुटे यांना मनाला हुरहुर लावून गेली कोरोनामुळे कोरोनावर रुग्णांवर महासंकटाची वेळ आली आहे आणि अशावेळी आपण डॉक्टर म्हणून गप बसणे योग्य नाही आपण या कोविड केंद्रात आपली सेवा देऊन आपल्या वैद्यकीय कर्तव्याचे पालन करून योगदान देण्याचा निर्णय घेतला यानुसार डॉक्टर परकुटे यांनी आपण निप्पाणीच्या कोविड रुग्णालयात एक महिनाभर दुपारी दोन ते पाच या काळात विनामूल्य कोरोना रुग्णांना सेवा दिली या दरम्यान डॉ या कोविड केंद्रात एकशे पंच्याऐंशी उपचार करून त्यांना मानसिक धीर देऊन बरे केले समाजसेवेची परंपरा असलेल्या येथील तहसीलदार परकुटे परिवारातील सदस्य असलेले डॉक्टर परकुटे यांच्या या कार्याबद्दल त्यांच्या व परिसरातून कौतुक होत आहे खडकलाटहून महाराष्ट्रासाठी संजय कांबळे नमस्कार साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान आणि इवन सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्या निपाणी चिकोडी या भागात कोविड पेशंटची संख्या अचानक वाढली त्यामुळं बऱ्याच ठिकाणी बेड्स अवेलेबल व्हायचे किंवा बेड्स अवेलेबल होऊ शकत नव्हते आणि या बिकट परिस्थितीत निपाणीमध्ये निपाणी कोविड सेंटर हे चालू करण्यात आलं आणि या कोविड सेंटरमध्ये मला असं स मला त्यांच्याकडनं आवाहन केलं गेलं की जे डॉक्टर याला जॉईन होऊ इच्छितात जे सेवा देऊ इच्छितात त्याने जॉईन व्हावं आणि त्याच अनुषंगाने मी या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला एक मानवतेची सेवा करण्याची एक संधी समजून मी त्या कोविड सेंटरला जॉईन झालो आणि तिथं माझ्याबरोबर आणि बरेच डॉक्टर होते आमच्या आठ डॉक्टरांची टीम होती त्या